आणि दुसरीकडे एमईटी कॉलेजमध्ये देखील अजित पवार यांची जी बैठक होती आहे ती देखील पाहायला महत्त्वाची असणार आहे. रोहितजी, तुम्ही देखील पवार साहेबांकडे आलेला आहात, काय नेमकी प्रतिक्रिया आता संघर्ष पाहताना? आम्ही सगळे तरुण पवार साहेबांबरोबर आहे आणि पवार साहेबांनी 83व्या वर्षी जी एनर्जी आज दाखवलेली आहे, आमच्या सारख्या तरुणांना निश्चितपणाने पवार साहेबांकडून इन्स्पिरेशन मिळालेलं आहे आणि आम्ही सगळे तरुण ताकदीने पवार साहेबांबरोबर आहे. एक काळ होता कैलासवासी आबा आणि ही सगळी एकत्र फळी होती, आज त्यापैकी अनेक लोक पलीकडे पाहायला मिळत आहेत, मग ते दिलीप वळे पाटील असतील, छगन भुजबळ असतील आणि स्वतः अजितदादा देखील असतील. एक कौटुंबिक नातं तुम्ही सगळं जवळून आयुर्वेद अगदी बालपणात गेलेलं आहे, आजचा हा काळ किती कठीण वाटतोय सगळंच पाहायला? दुःख होतं, पण एक गोष्ट मी आपल्याला विश्वासाने सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ ही सर्वसामान्य माणसांशी जोडली गेलेली आहे. गेल्या 25 वर्षात अशा अनेक निर्णय पक्षाने घेतलेले आहेत ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा सर्वसामान्यांच्या जीवनावरती झालेला आहे, त्यामुळे इथला सर्वसामान्य माणूस हा पक्षाबरोबर राहील हे मला आपल्याला सांगायचं. आज आबा असते तर असं झालं असतं वाटतंय? निश्चितपणाने आबांनी हे सगळं थांबवण्यासाठी प्रयत्न केला असता आणि आबा असते तर आबांनी ताकदीने आज जे पक्ष लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम करतात त्यांना ताकदीने विरोध केला असता. तुम्ही एक महानगरपालिका लढवली होती, सांगलीमध्ये विजय देखील केला होता, कृषी उत्पन्न बाजार, त्या सगळ्यामध्ये कोणाला नेमकं आदर्श मानून त्या निवडणुका जिंकलात, लढवल्यात आणि येत्या काळात देखील असं समीकरण राहिलं तर नेमकं संघर्ष कोणाशी? इच्छाशक्ती ठेवण्यात